राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही पैठण शहर व वा पिंपळवाडी येथून अवैधरित्या पांढऱ्या रंगाच्या बुलेरो पिकअप वाहनात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या गायींना कत्तलीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे हिंदू धर्मात पवित्र संबोधल्या गेलेल्या गायींची हत्या पाहता तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले अभिप्राय नोंदवून महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा तत्कालीन राष्ट्रपती डॉ प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अंमलात आणला होता परंतु यामुळे ही गोवंश हत्या थांबल्या नाहीत संभाजीनगर पाठोपाठ पैठणलाही गो तस्करांनी उच्छाद मांडला असून गायींना कत्तलीसाठी महिंद्रा बुलेरो पिकअप वाहनात पाच ते सहा तस्करांच्या टोळक्याने डॉक्टर बाबर यांच्या साई हॉस्पिटल समोरून रस्त्याच्या कडेला बसलेल्या गायींचे अपहरण करून अमानुषपणे वाहनात कोंबल्या या टोळक्यांनी पिंपळवाडी येथूनही अशाच प्रकारे कत्तलीसाठी अनेक गायी चोरल्या पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करून कत्तालींसाठी गायींची तस्करी करणाऱ्या टोळक्यांना गजाड करावे तसेच अपहरण झालेल्या गायींची सुटका करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे या गंभीर प्रकारामुळे पैठणला मध्यप्रदक्ष आणि बंगलोरसारख्या मॉब ब्लिचिंगच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही